ज्यावेळी आपण नमो महारोजगार मेळावा नागपूरला घ्यायचा निर्णय केला आणि याच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट ओपन केली मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत जवळपास नितीनजी साठ हजार तरुणांनी विदर्भातन या वेबसाईट वर आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि नुसतं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं इथपर्यंत हे मर्यादित नाही आहे तर आज या ठिकाणी एकूण जे अस्थापना आलेले आहेत ज्या या तरुणाईचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना रोजगार देणार आहेत अशा आस्थापनांची संख्या आहे सातशे अठ्ठ्याण्णव सेवन नाईन्टी एट म्हणजे जवळपास आठशे आस्थापना या ठिकाणी या तरुणाईला नोकऱ्या देण्याकरता आलेल्या आहेत आणि यांनी नोटीफाय केलेल्या जागा किती आहेत तर एकूण अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस म्हणजे जवळपास एकोणपन्नास हजार जागा नोटीफाय झालेल्या आहेत ज्याकरता साठ हजार एप्लिकेशन आलेले आहेत आठशे आस्थापना या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं रोजगार देणाऱ्यांचा आणि रोजगार घेणाऱ्यांचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार झालेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय अर्थात दोन दिवसात या संदर्भात ज्या लोकांचं स्क्रीनिंग होईल ज्या लोकांचे इंटरव्ह्यू होतील त्यातल्या अनेक लोकांना इथेच नोकऱ्या मिळतील ऑफर लेटर मिळतील काहींच्या संदर्भात कदाचित सेकंड इंटरव्ह्यूची आवश्यकता पडेल किंवा सेकंड स्क्रीनिंगची आवश्यकता पडेल त्यामुळे मी आधीच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कार्यक्रम जरी दोन दिवसाचा असला तरी हा कार्यक्रम दोन दिवसात संपणार नाहीये रजिस्टर झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं ट्रॅकिंग आम्ही करणार आहोत ज्यांना ऑफर लेटर मिळाले त्यांना तर त्याचा फायदा आहेच पण ज्यांना ऑफर लेटर मिळणार नाही त्यांचे स्किल्स तपासून तशा स्किलची रिक्वायरमेंट कोणाकोणाकडे आहे अशा लोकांशी त्यांना जोडण्याचं काम हा रोजगार मेळा संपल्यावर देखील करण्यात येईल त्यामुळे पुढचे तीन चार महिने सातत्याने याच्यावर वर्किंग करून इथे रजिस्टर झालेल्या आणि ज्याला खरोखर इंटरेस्ट आहे अशा प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळत पर्यंत आमचं काम हे या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि म्हणून हा जो रोजगार मेळा आहे हा खऱ्या अर्थानं नवभारताची संकल्पना साकार करणारा मेळावा आहे